प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत चेंज द वॉइस मराठीमध्ये याला आपण म्हणतो प्रयोग बदला तर या ठिकाणी इंग्रजी भाषा शिकत असताना आपल्याला दोन प्रकारचे प्रयोग बघायचे असतात ॲक्टिव व्हॉईस आणि पॅसिव व्हॉईस ॲक्टिव वॉइस कर्तरी प्रयोग पॅसिव व्हॉइस कर्मनी प्रयोग तर ॲक्टिव वॉईसमध्ये कर्ता महत्त्वाचा असतो जेव्हा कर्त्याला महत्त्व असतं की क्रिया कोणाकडून घडली हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं त्यावेळेस आपण कर्तरी प्रयोगाचा उपयोग करतो आणि ज्यावेळेस फक्त कर्माला महत्त्व असतं क्रिया कोणावर घडली त्याला महत्त्व येतं त्यावेळेस आपल्याला पॅसिव वॉइसचा वापर पाहायला भेटतो कर्मनी प्रयोग तर ॲक्टिव वॉइसमधून पॅसिव वॉइसमध्ये जाताना किंवा पॅसिव वॉईसमधून ॲक्टिव व्हॉइसमध्ये येताना कोणकोणते नियम आपल्याला फॉलो करावे लागतात किंवा कशी ती पद्धत आहे आपल्याला ती या ठिकाणी पाहायची आहे तर एक्झाम्पलमध्ये मी उदाहरणार्थ घेतलं आहे की लता मीट्स मीना लता मीट्स मीना या ठिकाणी मीट्स हे आपलं काय आहे क्रियापदाचं पहिलं रूप आहे ॲक्शन वर्ब आहे आणि हु मीट्स हा तुम्ही प्रश्न विचारला जर वर्बला तर तुम्हाला लता हे उत्तर भेटेल लता हे तुमचं सब्जेक्ट आहे आणि कोणाला भेटते लता हु मीट तर या ठिकाणी तुम्हाला मीना हे ऑब्जेक्ट भेटणार आहे तर खाली मी त्याचं पॅसिवाईज केलेलं आहे की ऑब्जेक्टला आपण पहिल्यांदा लिहिणार आहे आणि सब्जेक्ट आपण शेवटी लिहिणार आहेत तर आपण मीनाला आपण सब्जेक्टच्या ठिकाणी आणलेला आहे हा आपला नवीन करता तयार झालेला आहे आणि लता हे जे मूळ वाक्याचं सब्जेक्ट आहे त्याला आपण ऑब्जेक्टच्या ठिकाणी म्हणजे शेवटी घेऊन जाणार आहे सध्या वाक्यामध्ये तर लता हे आपलं ऑब्जेक्ट आहे आणि एक्स्ट्रा शब्द जो आहे बाय आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत मीना आणि लता अशा पद्धतीने आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची अदलाबदल करतो सब्जेक्टच्या जो जागी ऑब्जेक्ट चाललं जाईल आणि ऑब्जेक्ट या ठिकाणी सब्जेक्ट हा ऑब्जेक्टच्या जागी जाईल ऑब्जेक्ट हा सब्जेक्टच्या जागी येईल आता प्रत्येक वेळेस जेव्हा आपण या ठिकाणी बघतो व्ही वन आहे त्यावेळेस आपल्याला पॅसिव वाईसमध्ये त्याच क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागतं हे प्रत्येक वेळेस करावं लागेल आपल्याला कोणत्या पण प्रकारचं पॅसिव वाईस आपल्याला बनवायचं असेल तर ज्या वाक्याचं आपल्याला पॅसिव वाईस बनवायचं आहे त्यातील मुख्य क्रियापदाचं आपल्याला तिसरं रूप म्हणजे पास पार्टिसिपल फॉम तेच लागणार आहे दुसरं फॉर्म या ठिकाणी वापरलं जात नाही हंड्रेड पर्सेंट आपल्याला पास पार्टिसिपल फॉर्मची आवश्यकता पडणार आहे आणखीन आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की जेव्हा आपण मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घेतो तर आता जो आपला नवीन करता असतो पॅसिव व्हाईसच्या वाक्याचा त्या कर्त्याचा आपल्याला नंबर म्हणजे त्याचं वचन बघावं लागेल की त्याचं वचन काय आहे सिंग्युलर आहे कपल्युरल आहे तर मीना हे सिंग्युलर नाउन आहे तर आपण डिसाईड करायचं की सिंग्युलर नाऊन आहे नाऊन सिंग्युलर आहे आणि मुख्य जे आहे एक्झाम्पलमधलं क्रियापद त्याचा टाईम काय चालू आहे तर त्याचा टाईम आहे प्रेझेंट टाईम प्रेझेंट टाईम कारण की मीट्समध्ये काय आहे डज हेल्पिंग व बाय आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद प्रेझेंट टाईममधलं आहे हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे तर प्रेझेंट टाईममधलं आपल्याला या ठिकाणी हेल्पिंग बॉब भेटत आहे प्रेझेंट सिंग्युलरचं आपल्याला असंच प्रत्येक वेस करायचं आहे फक्त आणि फक्त टू बीची सहाय्यकारी क्रियापदे या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे हे महत्त्वाचं आहे तर प्रेझेंटमध्ये टू बीची दोन सहाय्यकारी क्रियापदे आहेत डू आणि डज तर सॉरी डू आणि डज नाही टू बीची ॲम इज आर ही तीन सहाय्यकारी क्रियापदे आहेत ॲम आहे। इज आर तर यापैकी आपल्याला सिंग्युलर पाहिजे तर सिंग्युलर ॲम आणि इज आहे तर आपण इथं बघू शकतो इथं आपला सब्जेक्ट मीना आहे तर ॲम आपण घेऊ शकत नाही तर टू बीच इज हेल्पिंग वर्ब आपल्याला वापरावं लागणार आहे पॅसिवाईज करत असताना तर या ठिकाणी आपण बघू शकतो की वाक्य कशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे की लता मीट्स मीना लता मीनाला भेटते मीना, भेट मीना इज मेट बाय लता मीनाला लताकडून भेटण्यात येते तरी ॲक्टिव व्हॉइसमधून आपल्याला पॅसिव व्हॉइसमध्ये जाता आलं अशा पद्धतीने हे नियम आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचे आहेत जर आपल्याला पॅसिवमधून ॲक्टिवमध्ये जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल बाय वगळावं लागेल हे ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या ठिकाणी घेऊन जावं लागेल हे जे सब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्टच्या ठिकाणी घ्यावं लागेल आणि या वाक्यामध्ये टाईम बघायचा आहे तर हेल्पिंग वब आपल्याला टाईम दाखवणार आहे इज प्रेझेंट टाईम आहे तर प्रेझेंटमध्ये आपल्याला जायचं आहे हे सिम्पल याच्यामुळे आहे की डायरेक्ट टू बी प्लस व्ही थ्री फॉर्ममध्ये या ठिकाणी आपल्याला हे पॅसिवाईज पाहायला भेटत आहे जेव्हा टू बी प्लस व्ही थ्री याच्या मधात आणखीन दुसरं काहीच हेल्पिंग वब नाही आहे म्हणजे टू हॅवची हेल्पिंग वब नाही आहेत किंवा इतर आ, बीईंग वगैरे नाही आहे तर त्यावेळेस आपण डिसाईड करणार आहे की हे सिम्पल टेन्सच आहे म्हणून तर या ठिकाणी टू बी आणि केवळ व्ही थ्री आहे म्हणजे प्रेझेंट टेन्सचं हे पॅसिवाईज झालेलं होतं म्हणून याचा मूळ क क्रियापद या ठिकाणी ॲक्शन व मीट्स असेल मेटचं फर्स्ट फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी वापरावं लागेल मराठीमध्ये आपल्याला जर यांचं भाषांतर करायचं असेल तर आपल्याला म्हणावं लागेल लता मीनाला भेटते मीनाल मीनाला लताकडून भेटण्यात येते तर जेव्हा ॲक्टिवमधून आपण पॅसिव व्हॉइसमध्ये जात आहोत त्यावेळेस आपल्याला वाक्याचा काळ बदलायचा नाही त्याचा टेन्स बिलकुल बदलू शकत नाही आपण आणि अर्थ पण बदलू शकत नाही आपल्याला फक्त आणि फक्त त्या ठिकाणी स्ट्रक्चर वाक्याची त्याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला बदलावं हो, लागेल आता या ठिकाणी आपण आणखीन दुसरे एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुम्हाला ॲक्टिव मधून पॅस्यूमध्ये कसं जायचं ते क्लिअर होईल या ठिकाणी तुम्ही बघू शकता मॉम इज हेल्पिंग राज हे मी वाक्य त्या ठिकाणी लिहिलेलं आहे मॉम इज हेल्पिंग राज तर हेल्पिंग या ठिकाणी तुमचं काय आहे मेन वर्ब आहे ते वी फोर आ, वी फोर म्हणजे प्रेझंट पार्टिसिपल फॉममध्ये आहे तर हु हू हेल्पिंग तर तुम्हाला आन्सर भेटेल मॉम इज हेल्पिंग आणि होम हेल्पिंग कोणाला मदत करत आहे मॉम तर राजला तर राज, राज तुमचं काय आहे ऑब्जेक्ट आहे आणि इज हे तुमचं टू बी आहे कारण की टू बी प्लस वी फोर जेव्हा येईल प्रेझेंट पार्टिसिपल टू बी सोबत येईल तर आपण म्हणतो हे कंटिन्युअस प्रेझेंटलचं वाक्य आहे तर सर्वात पहिले आपल्याला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट वाक्यामध्ये आहे का ते बघावं लागतं जर का सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सॉरी ऑब्जेक्ट जर का वाक्यामध्ये असेल तर आपण त्याचं व्हॉइस चेंज करू शकतो जर ऑब्जेक्ट वाक्यामध्ये नसेल तर आपण त्याचं व्हॉइस चेंज करू शकत नाही आता आपले जे रूल्स आहेत ते रूल आपण इथं अप्लाय करणार आहोत की ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवायचं आहे राज हे आपलं ऑब्जेक्ट आहे ते प्रॉपर नाव आणि इथं त्याच्यामुळे त्याचं आर हे कॅपिटल आहे तेच राज आपण सब्जेक्टच्या ठिकाणी घेऊया त्याच्यानंतर मॉम हे आपलं सब्जेक्ट आहे त्याला आपल्याला ऑब्जेक्ट बनवायचं आहे तर हे नाम आहे नाऊन आहे तर आपल्याला त्याला ऑब्जेक्ट बनवायला बिलकुल त्रास होणार नाही तर आपण मॉम हा शब्द या ठिकाणी लिहिला आणि बायचा वापर या ठिकाणी केलेला हा एक्स्ट्रा वर्ड आहे तो आपल्याला पॅसिव व्हाईसमध्ये सब्जेक्टला ऑब्जेक्टच्या ठिकाणी घेऊन जाताना वापरावं लागतं तर बाय मॉम म्हणजे आपण काय काय पूर्ण केलं राज आपण ऑब्जेक्टच्या ठिकाणी घेतलं मॉमला आपण बाय मॉम घेऊन टाकलं त्याच्यानंतर वी फोर आहे इथं प्रेझंट पार्टिसिपल फॉर्म आहे मेन वर्बचं तर आपल्याला कोणतंही ॲक्टिव व्हॉइसमधलं वर्ब फॉर्म असू हो द्या आपल्याला पॅसिव व्हाईसमध्ये त्याचं था थर्ड था, फॉर्म पास पार्टिसिपल फॉर्मच वापरावं लागतं हे आपण सुनिश्चित करायचं आहे हंड्रेड पर्सेंट हेच वापरावं लागतं कोणत्याही टेन्सचं वॉईस चेंज करायचं असेल तर आता या ठिकाणी आपण पाहिलं की आपण ईज वापरले तर ईज का वापरले तर राज कसा आहे करता सिंग्युलर आहे का प्लुरल त्याचा नंबर सिंग्युलर आहे राज इज सिंग्युलर नंबर आणि हे जे मूळ वाक्य आहे त्याचा टाईम काय चालू आहे हेल्पिंग वर्ब आपल्याला टाईम सांगणार आहे तो आहे प्रेझेंट त्याचा टाईम चालू आहे प्रेझेंट तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी टू बीचं हेल्पिंग वब आपल्याला या ठिकाणी सलेक्ट करायचं आहे ते येईल इज तर या ठिकाणी आपण ते सलेक्ट केलेलं आहे अशी ही त्याची पद्धत आहे सिलेक्ट करण्याची की जो न्यू सब्जेक्ट आहे पॅसिवाईजचा त्याला त्याचा नंबर आणि मेन जो आपला क्वेश्चन सेंटन्स आहे त्याचा टाईम बघायचा आणि त्यानुसार आपल्याला फक्त आणि फक्त टू बीचेच हेल्पिंग वर्ब वापरायचे असतात आपण दुसऱ्या हेल्पिंग वर्बचा या ठिकाणी कधीच वापर करत नाही पॅसिवाईजमध्ये कधीच करत नाही तर अशा पद्धतीने आपण हेल्पिंग वबचं पण आपण इथं सिलेक्शन करून टाकलं आहे आता या ठिकाणी लक्ष देण्यासारखी बाब ही आहे की इथं मी बीईंग बीइंग वापरलेलं आहे तर हे बीईंग काय आहे बीईंग कुठून आलं तर बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला वाक्याचा अर्थ बदलायचा नाही आहे आणि वाक्याचा टेन्स पण बदलायचा नाही आहे मग आता जर का हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे तर पॅसिव वाईस पण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सच असावं लागेल परंतु जेव्हा आपण व्ही थ्री इथं यूज केलेलं आहे वापरलेलं आहे तर या ठिकाणी आय एन जी म्हणजे व्ही फोरचं प्रतिनिधित्व करणारं कोणी ना कोणी इथं पाहिजे आवश्यकता आहे तर यावेळेस आपल्याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल किंवा कंटिन्युअस पास्ट टेन्स असेल त्याचं व्हॉइस चेंज करताना आपल्याला बीईंगचा त्या ठिकाणी हेल्पिंग वबनंतर वापर करावाच लागेल प्रत्येक वेळेस हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी त ते आपल्याला घ्यावं लागणार आहे आए। म्हणजे आय एन जी हे रूप बीचंच येईल कारण की मुख्य क्रियापदाचा अर्थ आपल्याला इथं दडलेला आहेच परंतु आय एन जी रूपामुळे हे सुनिश्चित होईल की हे वाक्य कंटिन्युअस टेन्समध्येच आहे तर याच्यामुळे याचं पॅसिवॉईसची सं आपण स्ट्रक्चर जर पाहिली तर आपल्याला काय भेटतं टू बी भेटतं प्लस आपल्याला बीईंग भेटतं आणि प्लस आपल्याला पास्ट पार्टिसिपल फॉर्म भेटतं म्हणजे कंटिन्युअस टेन्सचं जर का आपल्याला पॅसिव व्हाइस फॉर्म बघायचं असेल कारण की या ठिकाणी आपण पाहिलं बघा टू बी आहे आणि वी थ्री आहे म्हणजे सिम्पल टेन्सचं होतं आता या ठिकाणी टू बी आहे प्लस बीइंग आहे म्हणजे बीइंग सुनिश्चित करत आहे की हे पॅसिव वॉईसचंच उदाहरण आहे सॉरी हे कंटिन्युअस टेन्सच उदाहरण आहे तर आई राजला मदत करत मदत करत आहे राज राजची आईकडून मदत करण्यात येत आहे अशा पद्धतीने मराठीतून वाक आपण भाषांतर करू शकतो आई राजला मदत करत आहे मदत करत आहे राजला आईकडून मदत करण्यात येतं आहे अशा पद्धतीने मराठीमध्ये याचं भाषांतर होणार आहे तर आपण असेच अनेक वाक्य बघणार आहोत तर याचं हिंट द्यायची म्हटलं की पॅस्युवाइसच्या वाक्यामध्ये टू बी आणि वी थ्री हंड्रेड पर्सेंट राहणार आहे मग टेन्सनुसार तुम्हाला त्या ठिकाणी बीची रूपं पाहायला भेटणार आहे जर का सिम्पल टेन्सचं वॉईस असेल पॅसिव व्हॉईस तर तुम्हाला फक्त फक्त टू बी आणि व्ही थ्री त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे कंटिन्युअस टेन्सचं असेल तर टू बी प्लस बीइंग प्लस व्ही थ्री पाहायला भेटणार आहे आणि जर का परफेक्टचं असेल तर टू बी प्लस बीन प्लस व्ही थ्री त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर अभ्यास करा वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा आणखीन भरपूर मी वाक्य तुम्हाला सरावासाठी देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ते वाक्य आपण बघूया धन्यवाद